जनता पक्ष फुटला तेव्हा पुन्हा नव्याने भारतीय जनता पार्टी स्थापन करून आणि तीच शक्ती आपण संघटित करण्याचं काम केलं। हे सगळं आपण का करू शकलो? एकाच कारणाने आपण करू शकलो, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संयम होता, आपल्या नेतृत्वावर विश्वास होता आणि संयम आणि विश्वास या दोन गोष्टींच्या शिदोरीवर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही उभी राहिली आणि आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो। अनेक प्रकारचे संक्रमणाची अवस्था आपण बघितली, कधीतरी आपल्याला देशाकरता महबूबा मुफ्तींसोबत देखील जावं लागलं। काही लोकांनी टीका केली, पण त्यावेळी ती आवश्यकता होती। याचं कारण संपूर्ण विश्वामध्ये ज्यावेळेस पाकिस्तान हे सांगत होता की काश्मीर मध्ये लोकशाही नाही, इथे लोकशाहीची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही, त्यावेळी काश्मीर मध्ये आपण निवडणुकाही घेऊन दाखवल्या, फ्री अँड फेअर इलेक्शन देखील घेऊन दाखवले आणि काश्मीर मध्ये सरकार स्थापन होऊ शकतं हे देखील दाखवलं आणि आवश्यकता संपली त्यावेळी त्या सरकारला लात मारून बाहेर देखील येण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं। कारण आपल्या समोर एकच उद्दिष्ट होतं की काश्मीरचा 370 कलम आपल्याला हटवायचा आहे आणि काश्मीरला पूर्णपणे अखंडित भारताचा भाग आपल्याला करायचा आहे आणि म्हणून त्यावेळेची स्ट्रॅटेजी आपण स्वीकारली। पण अंतिम ध्येय काय होतं? अंतिम ध्येय होतं 370 कलम हटवून काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग करायचं, ते आपण केलंय। ध्येय संपलं नाही आहे, आता पाकव्याप्त काश्मीर बाकी आहे, तेही भारतामध्ये आणायचं हे खरं आपलं अंतिम ध्येय आहे की ज्याच्याकरता आपण काम करतोय। आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आपली भूमिका काय? नेशन फर्स्ट, पहिले देश मग पक्ष आणि शेवटी आपण, ही आपली भूमिका आहे। नेशन फर्स्टच्या भूमिकेतून आपण सातत्याने काम करतोय आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचा मोठा होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग कुठला आहे, आपला मंत्र कुठला आहे? आपला मंत्र आहे विश्वास पक्षावर, विश्वास नेतृत्वावर, विश्वास निष्ठेवर आणि विश्वास आपल्या क्षमतेवर। आपल्या क्षमतेवरचा जो विश्वास आहे या विश्वासाच्या आधारावरच भारतीय जनता पार्टी मोठी झाली आहे। आणि म्हणून आपण बघा, आज अनेक प्रश्न आपल्या समोर येतात, म्हणून आपण जर इतिहास बघितला तर अगदी पुरातन काळामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये अमृतही निघालं आणि विषही निघालं, पण अमृताचा असर कधी होणार होता? हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होत आणि म्हणून शिवशंकराने ते हलाहल त्या ठिकाणी पचवलं आणि म्हणून देवांना अमृत मिळालं। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जे निर्णय करतोय आपल्याला हलाहल पचवायचं नाही आहे, विष पचवायचं नाही आहे, पण महाविजयाकरता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे आणि मला विश्वास आहे ही तयारी आपल्या सगळ्यांची आहे। म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर माननीय मोदीजींवर आपला पूर्ण विश्वास आहे।